नमस्कार। कोल्हापुरातील एक प्रसिद्ध असं फुल मार्केट ज्या ठिकाणी एक तळ होतं, जर आज तुम्ही मिरजकर तिपटी मार्गे जर पुढे आला तर शिंगोशी मार्केट नावाचं हे एक खूप मोठं फुल मार्केट आहे। त्याच ठिकाणी एक तळ होतं आणि त्या तळ्याचं नाव होतं शृंग ऋषींचं तळ। हे शृंग ऋषी नेमके कोण आणि ह्या तळ्याला तसं नाव का पडलं आणि हे तळ आज काय कुठे गेलंय या सगळ्याच विषयी सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट आता आपण पाहणार आहोत। कोल्हापुरातील शिंगोशी मार्केटमध्ये तुम्ही सकाळी सकाळी गेलात तर वेगवेगळ्या रंगाच्या फुलांनी सजलेला फुल बाजार तुम्हाला दिसून येतो। याच बाजाराच्या ठिकाणी एकेकाळी एक तळ होतं आणि या तळ्याचं नाव होतं शृंग ऋषींचे तळ। आधी अशा पद्धतीची तळी कोल्हापुरात अनेक ठिकाणी होती, पण काही काळानंतर ही तळी बुजवण्यात आली आणि त्यातच हे एक शृंग ऋषींचे तळेही बुजवण्यात आले। त्या ठिकाणी आता फुलांचा बाजार भरवला जातो। याच तळ्याच्या ठिकाणी शृंग ऋषींचा अधिवास होता म्हणून त्या तळ्याला शृंग ऋषींचे तळे हे नाव पडले होते, पण नंतर याचा अपभ्रंश होऊन पुढे शिंगोशी तळे म्हणून ओळखू लागले। त्यानंतर जसजसं कोल्हापूर शहर वाढू लागलं तसे मग हे जलसाठे शहराच्या विकासात अडथळा होऊ लागले, त्यांना कचरा कुंडीचे स्वरूप आले आणि त्यानंतर त्यांचे अस्तित्वच मिटवण्यात आले। पण या तळ्यास धार्मिक अधिष्ठान असल्यामुळे या तळ्याचे रूपांतर विहिरीत करून त्याला जपण्यात देखील आले होते, मात्र त्यानंतरही या नितळ पाणीदार विहिरीत अनेकांनी कचरा टाकला आणि या विहिरीला देखील मुजवण्यात आले। याच तळ्याच्या ठिकाणी कोल्हापुरातील प्रसिद्ध असा फुलांचा बाजार आज भरतो, हेच ते शिंगोशी मार्केट। मी 84 पासून आहे, इथं 1984 पासून आहे। त्यावेळी इथं चारच दुकानं गाडे चालू होते। इथं शिंग ऋषी महाराज म्हणून वास्तवला होती। इथं पाठीमागे माझ्या तुमच्या पाठीमागबरोबर एक विहीर आहे होती, त्या ते मुजवली। त्या विहिरीत ते स्नान करायचे आणि त्यांचं वास्तव्य इथं होतं। ते आता पुसद वाशिम जिल्ह्यात पुसद गावी त्यांनी तिथं मठ बांधला आहे आणि तिथं त्यांनी समाधी घेतली। त्यानंतर महापालिकेनं हे मार्केट थोडं होतं दुकानगाळे, फक्त पुढचे दुकानगाळे चालू होते। दगडी कमान आहे, त्या कमानीतून ये जा व्हायची आणि टांग्याचा अड्डा होता इथं, जनावरं टांगा अस्वच्छ अस्वच्छता होती सगळी। महापालिकेने एक मार्केट डेव्हलप करून भाडे तत्वावर दिलेलं आहे। त्यानंतर इथं दारूचं एक दुकान होतं, त्यामुळे इथं वर्दळ ये जा माणसांची कमी व्हायची, दारू महिला वगैरे कोण यायचे नाहीत। आम्ही हे फूड मार्केट ज्योतिबा रोडवरून इथं आणलं, त्यावेळेला मीच अध्यक्ष आहे। आणि ज्योतिबा रोडवरून फूड मार्केट इथं आणल्यानंतर ते दुकान काढलं, त्यानंतर या मार्केटची डेव्हलपमेंट होऊन आता ह्या गोरगरीब फुलवाल्यांना एक चांगला व्यवसाय करायला एक संधी मिळाली, इथं मोठं व्यापारपेठ मिळाली आणि या मार्केटचा जीर्णोद्धार झाल्यासारखा झाला आहे। आता हे मार्केट 81 आले, पण त्यावेळेला डेव्हलप झालं नाही, चारच गाडी गेली यातली, बाकी सगळी रिकामी होती। हा अखंड तलाव होता पूर्ण आणि तिथे एक मोठी विहीर होती 40x100 100 जास्त फूट होती। तर नंतर लोकांना नागरिकांनी त्यात कचरा टाकायला चालू केला आणि त्यात दुर्गंधी सुटली। मग फाळकेचे महापौर असताना मी त्यावर मी जाळी बसवून घेतली, त्यानंतर पण आम्ही जिवंत ठेवलेली विहीर, नंतर जे नगरसेवकाने आल्यानंतर ती मुजवून टाकली, इथं पाठीमागच विहीर होती, जिवंत बाजारा होता। आज शिंगोशी मार्केट फुलांनी बहरलेले रोज सकाळी दिसते, दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल येथे होते। मात्र इथे जे होतं ते तळ आज कोल्हापूरकरांच्या आठवणीतही नाही, ना त्याचे छायाचित्र आहे ना त्याची आठवण। पण सध्या असे बरेच जलसाठे आहेत जे आजही आपण जपू शकतो, कारण ते जपले तरच उद्याची आपली तहान भागू शकते।